तातडीने सेनगाव येथे महागाई विरोधात मोर्चा। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरातील टी पॉइंट परिसरात युवक काँग्रेसचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पोलिसांनी ताब्यात घेऊन सूचना देऊन सोडण्यात आले। हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव शहरातील टी पॉइंट परिसरात आज दिनांक 15 जुलै रोजी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला होता। रास्ता रोको केल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात रांग लागली होती। तसेच मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी देऊन भाववाढी व बेरोजगारी विरुद्ध घोषणाबाजी देऊन निषेध व्यक्त केला। मोर्चा वेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित बोईटे यांना मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले, संजय भैया देशमुख, सेनगाव तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, युवक काँग्रेसचे अभिषेक बेंगाळ, यश देशमुख, अमोल हराळ, कांतराव हराळ, मदन इंगोले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेधडक 24 तास न्यूज नेटवर्क साठी जिल्हा प्रतिनिधी गोपाल मस्के, हिंगोली। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।